कृषी क्षेत्राचे उत्पन्न सन 2021 पर्यंत दुप्पट करण्याचा शासनाचा मानस असून त्याकरता सिंचन ऊर्जा शेत रस्ते कृषी प्रक्रिया उद्योग कृषी तंत्रज्ञान विपणन समूह शेती कृषी पतपुरवठा यावर लक्ष केंद्रित करून विशेष योजना कार्यान्वित करण्याचे शासनाने ठरविले आहे। यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी गट स्थापन करण्यात येईल। हे गट पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत होण्यासाठी निवडक गावांमध्ये ही योजना राबविण्यात येईल। या योजनेमध्ये किमान 20 शेतकऱ्यांचा एक गट व त्यांचा किमान 100 एकर शेत जमिनीचा समावेश असेल, परंतु या गटामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची जमीन 10 एकरपेक्षा अधिक असणार नाही। असे शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येईल। या योजनेसाठी सन 2017-18 मध्ये 200 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित करण्यात येत आहे। अध्यक्ष महाराज, हा जर पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला तर या प्रकल्पाला कुठेही पैसे कमी पडणार नाही। हा जो आमचा जगाचा पोशिंदा आहे तो स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर व्हावा। अरे त्याला कर्ज माफी नाही, त्याला यांच्या दुष्टचक्रातून मुक्ती देण्यासाठी त्याला स्वावलंबी करण्याचं स्वप्न आम्ही बघतो।